गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द क्वाड्रेटिक इक्वेशन. दिस इज द सेकेंड वीडियो ऑफ दिस चैप्टर. नाउ वी आर गोइंग टू स्टडी स्टैंडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. इन द लास्ट वीडियो वी हैव स्टडीड व्हाट इज लीनियर पॉलिनोमियल, व्हाट इज क्वाड्रेटिक पॉलिनोमियल एंड इट्स इंडेक्स फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनोमियल. ओके, सो वी ऑल्सो हैव स्टडीड इंडेक्स फॉर्म इज नथिंग बट द स्टैंडर्ड फॉर्म. ओके, but in this video we are going to study about the standard form of quadratic equation. Means whenever the given polynomial is equal to zero, then this is called as equation. Okay, so see what is the definition of standard form of quadratic equation. Or first we should know what is meant by quadratic equation. What is a quadratic equation? The equation with one variable and its degree is 2 is called the quadratic equation. Okay, that we have studied, the equation with only one variable and its degree is 2. Okay, that is quadratic equation. But what is its general form? Its general form is ax square plus bx plus c is equal to 0. Means here you can see the degree of variables or the powers of variables, not degree, powers of variables are in decreasing order. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल, इन द फर्स्ट टर्म द पॉवर ऑफ एक्स इज 2, इन द सेकंड टर्म द पॉवर ऑफ एक्स इज 1, अँड इन कॉन्स्टंट टर्म द पॉवर ऑफ एक्स इज 0. ओके, सो द पॉवर्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर. सो दिस इज द जनरल फॉर्म ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ax square plus bx plus c is equal to 0. Okay, and in this equation the a, b, c are real numbers. It means the values of a, b, c can be in terms of plus means positive, negative or 0 also. But always keep in mind the value of a should not be equal to 0. Value of a is never 0. Okay, then next point, roots of a quadratic equation. If there is a given polynomial in terms of any variable x is a polynomial and p of a is equal to 0, manje jar apan polynomial in terms of x tar x cha thikani apan kontahi ekada constant term किंवा आपण असं म्हणूया की ए ची व्हॅल्यू पुटअप केली, एक्स इज इक्वल टू ए जर पुटअप केलं म्हणजे कोणतीही एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण ह्या एक्सच्या ठिकाणी पुटअप केली पॉलिनॉमियलमध्ये आणि जर आन्सर 0 आलं, ओके, देन दॅट एक्स मायनस ए, ओके, इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. तर तो एक्स मायनस ए हा काय असेल? पी ऑफ एक्सचा फॅक्टर असेल. इट मीन्स इन दिस केस ए इज द रूट और सोल्यूशन ऑफ पी ऑफ एक्स दैट इज इक्वल टू 0. तर हे कशा पद्धतीने असतं तुम्हाला डिफिनिशन वरूनच सगळं लक्षात येईल असं नाही. नाउ वी आर गोइंग टू स्टडी वन ऑफ द एक्झाम्पल. नाउ लेट एक्स इज इक्वल टू मायनस 6 इन द पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6. म्हणजे दिस इज अ पॉलिनॉमियल इज गिवन अँड वी हॅव टू आयडेंटिफाय एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल ऑर नॉट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी गिवन आहे ती या पॉलिनॉमियलची रूट आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय करायचं आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस 6 आय एम गोइंग टू पुट इन द गिवन पॉलिनॉमियल. ओके, सो आफ्टर पुटिंग इट इन द गिवन पॉलिनॉमियल देन आफ्टर कॅल्क्युलेशन वी गेट द व्हॅल्यू इज इक्वल टू 0. ओके, सो इन दिस वे द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू मायनस 6 सॅटिस्फाईज द गिवन पॉलिनॉमियल. ओके, सो देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हेन्स मायनस 6 इज वन ऑफ द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. सो स्टुडंट्स ऑलवेज कीप इन माइंड इफ द गिवन व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल सॅटिस्फाईज द गिवन पॉलिनॉमियल then that value of the variable is a solution or it is also called as root. Solution is also called as root of the given equation. Okay, but now
दिस इज अ पॉलिनॉमियल, आता हा पॉलिनॉमियल आहे तर म्हणून आपण इथे सोल्यूशन ऑफ पॉलिनॉमियल असं म्हणू शकतो. ओके, इक्वेशन म्हणजे काय असतं स्टूडेंट्स हे लक्षात घ्या. आता इथे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स, इट इज अ पॉलिनॉमियल, हे काय आहे, पॉलिनॉमियल आहे. ओके, दिस इज अ पॉलिनॉमियल. पण हे इक्वेशन कधी म्हणणार आपण, तर एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो, दिस इज अन इक्वेशन, हे झालं इक्वेशन इक्वल टू झिरो. आणि जेव्हा इक्वल टू झिरो नसेल देन इट इज अ पॉलिनॉमियल. सो हियर इट इज रूट ऑर सोल्यूशन ऑफ इक्वेशन ऑर पॉलिनॉमियल. म्हणजे जर पॉलिनॉमियल दिलेलं असेल तर हे पॉलिनॉमियलचं रूट आहे, इक्वेशन किंवा इक्वेशन दिलेलं असेल तर ते इक्वेशनचं रूट आहे. ओके, सो आर यू गेटिंग इट. देन सेकंड, नाउ लेट एक्स इज इक्वल टू टू. नाउ इफ आय पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू इन टू गिवन पॉलिनॉमियल, देन आफ्टर कॅल्क्युलेशन इट्स व्हॅल्यू बिकम्स एट अँड विच इज नॉट इक्वल टू झिरो. इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू डज नॉट सॅटिस्फाईज द गिवन पॉलिनॉमियल. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू टू इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन ऑर ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, पॉलिनॉमियल, दिस इज अ पॉलिनॉमियल. अँड इफ आय राईट एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो, देन इट इज कॉल्ड ॲज अन इक्वेशन. ओके, अदरवाईज इट इज अ पॉलिनॉमियल. ओके, सो फ्रॉम ऑल दिस वी कन्क्लुडेड वॉट इज द डिफिनिशन ऑफ सोल्युशन ऑर हाऊ द सोल्युशन ऑर रूट्स कॅन बी डिफाइंड. द व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल, सॉरी, द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन, ओके, ऑर पॉलिनॉमियल आर कॉल्ड सोल्युशन्स ऑर रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे दिलेली व्हेरिएबलची व्हॅल्यू जर एखादं इक्वेशन किंवा पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करत असेल, म्हणजे ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर जर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आन्सर येईल, किंवा इक्वल टू झिरो आन्सर जेव्हा येईल, तेव्हा आपण म्हणूया की दॅट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन अँड सो देअरफोर दॅट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज सोल्युशन ऑर रूट ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, सो थँक्यू स्टुडंट्स.